आषाढ़ी एकादशी निमित्त पंढरपुर विठ्ठल रुक्मिणी यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली। प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणाऱ्या सावंतवाडीतील विठ्ठल मंदिरात आषाढ़ी एकादशी निमित्त भक्तांची मंदिराळी पाहायला मिळाली। मोती तलावाकाठी स्विफ्ट कारचा अपघात झाला। मोती तलावाच्या कठड्याला स्विफ्टची धडक बसून आज सकाळी हा अपघात झालाय। भाजपचे विधान परिषदेतील नवनिर्वाचित आमदार प्रसाद लाड यांच्या घराबाहेर एक बॅग सापडल्याची माहिती समोर आली। अज्ञात व्यक्ती त्यांच्या घराबाहेर ही बॅग सोडून गेल्याचं समजतंय। ओडिशावरती कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे शनिवारी पुण्यासह राज्यात सर्वदूर पावसानं हजेरी लावली। भारतीय हवामान विभागाने राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज वर्तवला असून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे। कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अज्ञाताने नवीन पुतळा बसवलाय। त्यानंतर जुना पुतळा नगरपंचायत प्रशासनाकडून रातोरात हटवण्यात आला। पण नवीन पुतळा नेमका कोणी बसवला याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल मंत्रीच्या परशुराम उपरकर यांनी केलाय। शिवसेनेकडून तानाजी सावंत यांची सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे। त्यांच्या जागी संपर्क प्रमुख म्हणून अनिल कोकिळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आता गोव्यातही काँग्रेसमधील आमदारांचा एक मोठा गट पक्षातून बाहेर पडून भाजपशी हातमिळवणी करण्याची शक्यता आहे। सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसचे नेते दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखाली हे बंड होणार असल्याची चर्चा आहे। मुरुडमध्ये एका 22 वर्षीय तरुणाने स्वतःच्या आईची हत्या करून लोकलखाली उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुरुडमध्ये घडली आहे। खेड तालुक्यात गेल्या 4 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसानं दमदार हजेरी लावल्याने इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। इंद्रायणी नदीघाटावरील भगीरथ कुंड पाण्याखाली गेलंय तर भक्त पुंडलिक मंदिरात पाणी शिरलंय। जितक्या वकिलांशी बोललो त्यांनी पक्षांतर बंदी कायद्याचं तंतोतंत पालन केलं। 16 आमदारांबाबत वेगळा निकाल लागेल असं वाटतंय। शिवसेना उद्धव ठाकरेंची जाईल असं आमचं मत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। श्रीलंकेवरती गंभीर आर्थिक संकट ओढावलं आहे। श्रीलंकेतील गंभीर आर्थिक संकटावरून येथील नागरिक गेल्या काही महिन्यांपासून सरकारविरोधात निदर्शनं करत आहेत। अखेर शनिवारी नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला आणि शेकडो आंदोलन करताना राष्ट्राध्यक्षांच्या सरकारी निवासस्थानात घुसून त्यावरती ताबा मिळवला। नफा वसुलीमुळे सरत्या आठवड्यात सोने 1000 स्वस्त झालंय। सोन्याचा भाव 2.2% कमी झालाय। दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये अज्ञात हल्लेखोरांकडून बारमध्ये बेशूट गोळीबार करण्यात आला। या घटनेत 14 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 10 जण गंभीर जखमी आहेत। बाकडी नदीला आलेल्या पुरामुळे वर्धा जिल्ह्यातून जाणारे भाविक इथं अडकले आहेत। कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये म्हणून या पुलावरती पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला आहे। विठ्ठलाची पूजा करण्याकरता जाणारे भाविक पुलावरती पाणी असल्याने अडकून पडले आहेत। काचेवरती टकटक करून अथवा पैसे पडल्याचे चालकाला सांगून मोटार गाडीतील महागड्या वस्तू चोरणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला मुंबई पोलिसांनी तामिळनाडूमधून अटक केली आहे। श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांच्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्थिती होईल असं विधान तृणमूल काँग्रेसचे आमदार इदारिस अली यांनी केलं आहे। दिग्दर्शिका लीना मणिमेकलाई यांच्या काली या माहितीपटाच्या पोस्टरवर देशभरात संताप व्यक्त होत असताना आसाममधील नागाव येथे एका पुरुष आणि महिलेनं भगवान शिव आणि देवी पार्वती अशी भूमिका साकारत महागाई विरोधात आपला निषेध नोंदवला। मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला राजर्षी शाहू महाराज यांचं नाव द्यावं अशी मागणी छात्र भारतीय विद्यार्थी संघटनेनं केली आहे। शाहू महाराजांचं स्मृतिशताब्दी वर्ष आहे। त्यांचं कार्य तसेच त्यांचे विचार याची दखल घेऊन वसतिगृहाला शाहू महाराज यांचं नाव द्यावं असं मत छात्र भारतीय विद्यार्थी संघटनेचं आहे। तर याआधी वसतिगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव द्यावं अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली होती। त्यामुळे वसतिगृहाच्या नामकरणावरून वाद पेटण्याची शक्यता आहे। भायखळा येथील इमारतीच्या 11व्या मजल्यावरून पडून 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय। भायखळा येथील जनता सेवक सोसायटी येथे सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झालाय। राज्य सरकारने आरेमध्येच कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला असून याविरोधात आरे वाचवा आंदोलन केलं जात आहे। आदित्य ठाकरे मुंबईतील या आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सरकार मुंबई आणि महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणार नसल्याची टीका केली। मुंबई गोवा महामार्गावरती अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करा असे निर्देश खासदार विनायक राऊत यांनी महामार्ग अधिकाऱ्यांना दिले आहेत। तिलारी आंतरराज्य प्रकल्पामधून 5000 क्युसेस विसर्ग सुरू आहे। सध्या धरण 83% भरलं आहे। या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात 82.50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे।
आमदार वैभव नाईक यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर शहरातील तुंबलेली गटारे मोकळी करण्यास सुरुवात झाली आहे. माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती नितीन खोत यांनी ज्या ठिकाणी गटारे तुंबली आहेत त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना घेऊन तुंबलेली गटारे मोकळी केल्याने पाण्याचा प्रवाह सुरळीत झाला आहे. कणकवली भूमी अभिलेखच्या कार्यालयातील शिरस्तेदार पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवरती लाच घेणे तसेच गैरवर्तणुकीबाबत कडक कारवाई करण्याची मागणी जयप्रकाश वसंत कदम यांनी केली आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा.